महाराष्ट्र आणि केरळ या दोन राज्यातील कोरोना रुग्णसंख्या अतिशय वेगाने वाढत आहे। या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य सचिव सातत्याने सर्व राज्यातील आरोग्य सचिवांशी चर्चा करत आहेत आणि बदलत्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत असे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार यांनी सांगितलं। डॉ भारती पवार यांनी आज मुंबईत आणि राज्यातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या आणि ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांसोबत मुंबईत बैठक घेतली, त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या। राज्यातील चाचण्यांची संख्या वाढवण्याच्या सूचना दिल्या असून चाचणी संच खरेदी करण्यासाठी राज्यांना निधी दिला आहे। याशिवाय केंद्राने लसींसह इतरही मागितलेली मदत सर्व दिलेली आहे, त्याचा सुयोग्य वापर आणि अंमलबजावणी करणे हे राज्याचं काम आहे असं त्या म्हणाल्या। कोविडच्या संदर्भात इमर्जन्सी आढावे मीटिंग्स घेतात। हेल्थ सेक्रेटरी यांनी देखील प्रत्येक राज्याच्या हेल्थ सेक्रेटरींशी चर्चा केली आहे। परवा सगळ्या राज्याच्या हेल्थ मिनिस्टर बरोबर कॅबिनेट मिनिस्टरांची मीटिंग पण झाली आहे। प्रत्येक राज्यावर केंद्र सरकारचं लक्ष आहे, कुठे काही मदतीची गरज असेल तर केंद्र सरकारची टीम तिथे जाते। ती टीम तिथे जाऊन ऍक्टिव्ह मॅनेजमेंटमध्ये कुठे काही अजून करता येईल का यासाठी सेंट्रल टीम काम करत आहे। प्रत्येक ठिकाणी टेस्टिंग वाढले पाहिजे, टेस्टिंग वाढवण्यासाठीच्या किट्स घेण्याचे राज्यांना अधिकार दिलेत, निधी दिला आहे। कुठेही कसली कमी पडणार नाही यासाठी हे प्रिपेअरनेस पॅकेज पण दिलेत। मग अगदी जिल्ह्यामध्ये तुमचे मेडिसिन्सची उपलब्धता असेल, पेडियाट्रिक युनिट्स असतील, या सगळ्या बाबतीत केंद्र सरकारने पूर्ण मदत दिली आहे। स्वतः देशाच्या पंतप्रधानांनी देखील इमर्जन्सी मीटिंग घेऊन ओमिक्रॉनच्या आढाव्याबाबतीत विशेष सूचना पण दिल्या। या बाबतीत केंद्र सरकार जागरूकतेने सातत्याने गाईडलाईन्स राज्यांना पाठवत आहे। राज्यात ओमिक्रॉनसह कोरोना रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक असून वेळीच काळजी घेतली तर हा प्रसार रोखता येईल असं त्यांनी सांगितलं। रुग्णांची संख्या वाढली तर काय काळजी घ्यायला हवी, तसंच त्या त्या राज्यांनी काय निर्णय घ्यावे यासंदर्भात, तसंच अतिदक्षता विभागातील आणि अन्य खाटांची उपलब्धता याबाबत केंद्रानं यापूर्वीच मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत असं त्या म्हणाल्या। राज्यात यासंदर्भातील कामं संथ गतीनं सुरू असून त्याची गती वाढवणं गरजेचं आहे असं सांगत केंद्रानं दिलेल्या राष्ट्रीय आरोग्य निधीपैकी किती खर्च झाला त्याची माहिती दिली जावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। मुंबईमध्ये रुग्णसंख्या वाढत आहे ही काळजीची गोष्ट असून हा विषाणू विरोधातील लढा आहे हे लक्षात ठेवून सर्वांनी दक्ष राहायला हवं आणि मार्गदर्शक सूचनांचं पालन करावं असं आवाहन भारती पवार यांनी यावेळी केलं।